पांच राज्य निकालापैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालेलं आहे। एक राज्यामध्ये त्यांची सत्ता गेली। काल रात्री मी बोललो आम्ही नोटा वाटल्या नाहीत, त्यामुळे काही लोक आमचा नोटापेक्षा कमी असल्याचा संबंध जोडतात। मात्र कालच्या एकंदर घडामोडीनंतर अनेक चॅनल्सनी हे दाखवलं की मोदीची लाट कायम आणि 2024 मध्ये परत भारतीय जनता पार्टीचं सरकार बनणार। वस्तुस्थिती अशी आहे महाराष्ट्रातल्या जनतेला मला हे सांगायची होती, 29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपचं स्पष्ट बहुमत आहे। सिक्कीममध्ये भाजपला 0 जागा आहे, मिझोरममध्ये 0 जागा, तामिळनाडूमध्ये 0 जागा। आता त्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्यात आंध्र प्रदेशमध्ये 175 पैकी 4 जागा, केरळमध्ये 140 पैकी 1 जागा, पंजाबमध्ये 117 पैकी 3 जागा, बंगालमध्ये 294 पैकी 3 जागा, तेलंगणात 119 पैकी 5 जागा, दिल्लीत 70 पैकी 8 जागा, ओरिसात 147 पैकी 10 जागा, नागालँडमध्ये 60 पैकी 12 जागा। ज्या राज्यांमध्ये भाजपचं युतीचं सरकार आहे तेथे भाजपच्या जागांची स्थिती आहे। मेघालयात ती स्थिती अशी, मेघालयमध्ये 60 पैकी 2 जागा, बिहारमध्ये 243 पैकी 53 जागा, जम्मू आणि काश्मीरमध्ये 87 पैकी 25 जागा आणि गोव्यात 40 पैकी 13 जागा। देशातील एकूण 4,139 विधानसभा जागांपैकी भाजपकडे 1,516 जागा आहेत, त्यापैकी 950 जागा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या 6 राज्यातल्या आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे, मोदीजीची किंवा भाजपची कोणतीही लाट नाही, कोणतंही वादळ नाही। प्रत्यक्षात देशात 66% जागांवर भाजपचा पराभव झाला आहे। भाजपचे हे सत्य तुमच्यासमोर मांडण्याकरता मी आलो आहे। दुसरीकडे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रालयाच्या विधानभवनच्या परिसरामध्ये भाजपने आपले झेंडे लावले, त्याहीपेक्षा एक कळस असा केला, गोवा आणि उत्तर प्रदेशच्या राज्यात मिळवलेल्या यशाचं सेलिब्रेशन ते महाराष्ट्राच्या विधिमंडळात स्वतःच्या पक्षाचे मफलर घालून करतायत। मला असं वाटते आपल्या महाराष्ट्राच्या लोकशाहीचं यापेक्षा दुर्दैवी क्षण या विधिमंडळात नसावा। जे आता गळ्यात खालच्या पायरीवर भाजपचे गमजे घालून ते बसलेत, भारतीय लोकशाहीचा अपमान करणारी भारतीय जनता पार्टी, गोवा आणि उत्तर प्रदेशचा विजयाचा आनंद जर महाराष्ट्राच्या विधानभवनात साजरा करत असेल तर या गोष्टीचा मी एक शेतकरी म्हणून, एक नागरिक म्हणून महाराष्ट्राचा निषेध करतो, धिक्कार करतो। त्यांना त्यांची आंदोलनं करायची असतील, पक्षांतर्गत आंदोलनं करायची असतील, त्यांनी विधानभवनाच्या बाहेर नक्कीच केली पाहिजे। पण हे जे चित्र आहे, परवा दाऊदचे फोटो फिरवणे आणि आत्ताचं हे जे चित्र आहे, ते या भारतीय लोकशाहीला मारक आहे। आता आला प्रश्न उत्तर प्रदेशच्या निकालाचा आणि महाराष्ट्रावर त्याचा परिणाम पडेल का। उत्तर प्रदेशाने औरंगजेबाचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं, महाराष्ट्र औरंगजेबाविरुद्ध शेवटपर्यंत लढला होता। आज 10 मार्च आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा आजचा बलिदान दिवस आहे। याच दिवशी 1689 साली मोगल सम्राट आलमगीर औरंगजेबाच्या विरुद्ध मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या रक्षणाकरता लढले होते, तो आजचा दिवस आहे। आणि उत्तर प्रदेशच्या बाबतीत गवगवा करणाऱ्या लोकांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की तुमचा उत्तर प्रदेश हा औरंगजेबाचं मांडलिकत्व स्वीकारणारा, मात्र माझा महाराष्ट्र हा औरंगजेबाविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा। त्यामुळं उत्तर प्रदेशच्या निकालाचा कुठलाही परिणाम आणि भाजपच्या या नौटंकीपणाचा कसलाही परिणाम महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या समाजमनावर होणार नाही, याचा मला ठाम विश्वास आहे। थोड्या वेळातच दुपारी 2 वाजता महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवारसाहेब अर्थमंत्री या नात्याने महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। आज भाजपची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे की ज्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय, शिक्षकांच्या पेन्शन योजनेच्या संदर्भातले काही निर्णय, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय होणार, तो अर्थसंकल्प वाचण्यापूर्वी गोंधळ घालायचा, दोन्ही सभागृहामध्ये गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करायचा आणि महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या प्रश्नावर आम्हाला काहीच देणं घेणं नाही,
आम्ही एका मस्तीत आहोत, आम्ही एका उन्मादात आहोत आणि अशा प्रकारे भारतीय लोकशाहीचा अपमान करायचा, याचा अर्थ स्पष्ट आहे। काल अरविंद केजरीवालांचं पण स्टेटमेंट होतं की अब किसी नेता की फोटो हमारे पंजाब में नहीं लगेगी, वहाँ पे सिर्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और भगत सिंह की फोटो लगेगी। भगत सिंघांनी ज्यावेळेस डेमोक्रेसी धोक्यात होती त्यावेळेस एक आंदोलन उभं केलं होतं एका प्रवृत्तीविरुद्ध, तीच उभं करण्याची वेळ आज महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात आलेली आहे। भारतीय जनता पार्टी परत आरएसएसचा अजेंडा या देशात या महाराष्ट्रात रोवण्याचा प्रयत्न करते आहे, मात्र विधिमंडळाचं पावित्र्य न राखता लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा घोटणाऱ्या या लोकांविरुद्ध आगामी काळात महाराष्ट्रातला तरुण आणि तरुण पेटून उठेल आणि भगतसिंगचा जो नारा आहे, भगतसिंगांचा इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबादचा नारा आगामी काळात आम्ही आणखी तीव्र करू। हे फक्त कागदावर तुम्हाला दिसत आहेत, आणखी तर उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका झाल्यानंतर सुद्धा ईव्हीएमच्या मशीनी सापडल्या। ईव्हीएमबद्दल जर बोललो तर हे म्हणतील जिथं तुमचा तुम्ही निवडून येता तिथं ईव्हीएम नसते, जिथं आमचा पराभव होतो आम्ही निवडून येतो तिथं ईव्हीएम कशी असते। पण एक व्हिडिओ असा फिरला, असा पोस्ट झाला की निवडणुका संपल्यानंतरसुद्धा ईव्हीएमच्या मशीनी सापडल्या, इतकी तीव्रता। हाथरसचं प्रकरण सपशेल अपयशी ठरलेलं यूपी सरकारमध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप कशी निवडून येते हा सुद्धा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे। मी आज एवढंच सांगायला आलो आहे की कुठलीही मोदी लाट देशात नाही, कुठलंही भाजपचं वादळ नाही, यांचे झेंडे जे आज त्यांनी लावलेत या नरीमन पॉईंटवर हे सर्व एक दिवस उडून त्याच समुद्राच्या खाडीत पडतील हा विश्वास मला आहे। महाराष्ट्र हा तमाशा बघतोय। आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपचे गमजे घालून जो इथे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे, येणाऱ्या काळात महाराष्ट्र तरुण भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंसारखा यांच्या विरुद्ध पेटून उठेल आणि इन्कलाब जिंदाबादचा नारा दिल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।